घ्या. पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या. आता येतील सगळे उमेदवार मत मागायला. नाही तरी प्रत्येक वेळी तेच चेहरे आणि तेच रडगाणे. नाहीतर काय? आणि विकासाच्या नावाने म्हणाल तर काय? काही नाही हो. यांना कशाला मतदान करायचे? मी तर मतदान करायचं सोडूनच दिले. अरे पण आपण मत न दिल्याने लोकशाही कमकुवत होईल याचा कोणी विचार केलाय का? हो, कसली कमकुवत होईल? आपल्या एका मताने काही फरक पडणार नाही. ते बघा, आपल्या गावचे समाजसेवक आले तानाजी भाऊ. नमस्कार 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 तानाजी भाऊ. काय हुकुम? अहो, हुकुम करणारे आम्ही कोण? आम्ही फक्त विनंती करणार. विनंती? विनंती? कसली विनंती? निवडणुका जवळ आलेत, निदान आता तरी विचार करू मतदान करा. अहो, मतदानात काय घेऊन बसलात? जो देईल आम्हाला नोट त्यालाच आमचं वोट. बर, काय किंमत ठरले तुमची स्वाभिमान विकण्याच्या बाजारात? लाजाने वाटत तुम्हाला? काही पैशाच्या मोबदल्यात तुम्ही तुमचं मत विकून घटनेने दिलेल्या अधिकाराचा अपमान करतात. तुमच्या अशा वागण्याने आपल्या शहराचे, आपल्या प्रभागाचे आपण किती मोठे नुकसान करीत आहोत याची जाणीव आहे का तुम्हाला? तुमच्यासारख्या संधी साधू लोकांच्या नजरेत निवडणुका झाल्या धंदा. ज्यात विकासाची चिंता नाही, भविष्याची पर्वा नाही, दिसतो तो फक्त स्वार्थ आणि पैसा. अरे, निवडणुका म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणारा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. जो भारतीय घटनेने तुम्हाला या देशाच्या जबाबदार नागरिक म्हणून दिला. पण आपण काय करतो? आपण स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं अमूल्य मत कुठल्याही अयोग्य उमेदवाराला देऊन मोकळे होतो. आपल्या अशा बेजबाबदार वागण्याने आपल्या शहराचे, आपल्या प्रभागाचे किती मोठे नुकसान करतो आपण याची जाणीव आहे का तुम्हाला? लक्षात ठेवा, मतदान हे कुठलंही दान नसून ती प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. तर आणि तरच आपण या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून घेण्यास पात्र ठरू. खरंच तानाजी भाऊ, चुकलं आमचं. बरं झालं तुम्ही आमचे डोळे उघडले. यापुढे मतदार विकला जाणार नाही. यापुढे या शहराच्या, प्रभागाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यास आम्ही सर्व बांधील असतो. म्हणूनच म्हणतो, माझं मत माझा अधिकार, पैशाचा व्यवहार. स्वप्न करूया साकार, लोकशाहीच होऊ आधार. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.